ब्रेक नंतर आता बातमी येते बीड मधून। बीड मधली ही धक्कादायक बातमी आहे, शेतकऱ्यांना आत्महत्येचा प्रयत्न केलाय। बीड मध्ये शेतकऱ्यांना शासकीय कार्यालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय। पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात स्वतःला पेटवून घेण्याचा त्यांना प्रयत्न केलाय। जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं त्यांना हे टोकाचं पाऊल उचललंय। 60 वर्षांपूर्वी बिंदुसराव प्रकल्पात त्यांची जमीन गेली होती, यामुळेच त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केलाय। यामध्ये जाळून घेण्याच्या या प्रयत्नात अर्जुन कुंडलिक साळुंखे 84% भाजले गेलेत। बीडमधली ही धक्कादायक घटना आपण बघतोय। जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय। जमिनीची गरज नाही मला, माझ्या माणसाची गरज आहे। आता माझ्या माणसाची मला भरपाई पाहिजे। त्याच्या अगोदर तुमच्या सासूबाई पण लढा देत होत्या? सासूबाईला बी हेनी असंच करून मारलं। सासूबाईचं अजून 6 महिने नाही झालं, ती पुन्हा हे नवऱ्याला आला। आमच्या अधिकारी दखल घेत नाही, तो सारे निकाल आमच्यासारखे लागले तरी अधिकारी काही दखल घेत नाही। नुसते हसण्यावर नेते तर पैसे पाणी खाते तर आणि सोडून देते। तो ज्याचा खरा निकाली का त्यालाच दाबी देत आणि अंधारातून पैसे खाते। तो ते इरिगेशन ऑफिस सोबतच त्यांचं भांडण चालू होतं। ही पूर्वी तलाव झाला पालीचा, त्यावेळेस त्यांची जमीन अधिग्रहण केली। त्यांचा यांना मावेचा सुद्धा मिळालेला नव्हता। आणि मग कलेक्टर ऑफिस औरंगाबादला पुन्हा मंत्रालयामध्ये सुद्धा दाद मागितली यांनी। मंत्रालयात त्यांच्यासारखं निकाल लागला, 10 गुंठे जमीन पण यांचं नाव लागलं, पण ती शासनाने आजपर्यंत काही यांच्या ताब्यात दिली नाही। त्यामुळे हे आज त्यांनी टोकाचं पाऊल उचललं। औरंगाबादला बीड कलेक्टर ऑफिस मुंबईला मंत्रालयात निकालही मिळाला, आमच्या नावावरही झाली ती जमीन, पण शासनाने ती आमच्या ताब्यात दिली नाही, त्यामुळे हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं। पुण्यातले प्रसिद्ध उद्योजक बेपत्ता असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती आणि आता पुण्यातले उद्योजक गौतम पाषाणकर अखेर सापडले। 21 ऑक्टोबर पासून ते बेपत्ता झाले होते। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं जयपूर मधून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। दुपारी 3 वाजायच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। पाषाणकर जयपूर इथल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते अशी माहिती समोर येते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, सचिन जाधव। सचिन, काय सांगाल, काय अधिकची माहिती मिळते? किरण, पुण्यातील गौतम पाषाणकर हे मोठे उद्योजक होते आणि 21 ऑक्टोबर पासून ते खर तर राहत्या घरातून बाहेर बेपत्ता झाले होते। या संदर्भात पुणे पोलिसांच्या जवळपास 4 ते 5 टीम ज्या आहेत ते गेले 1 महिन्यापासून त्यांचा शोध जो आहे तो घेत होत्या। त्यांची एक नोट ही त्यांना सापडली होती की त्या संदर्भात खरं तर त्यांच्या उद्योगात त्यांना जे लॉकडाऊन संदर्भात उद्योग बंद होते आणि त्याच्यामुळे खरं तर ते बेपत्ता झाले का किंवा त्यांना कोणाच्या धमक्या येत होत्या का या संदर्भात सर्व अर्थाने त्यांचा तपास सुरू होता। या संदर्भात खरं तर गेले 15 दिवसापासून पुणे पोलिसांची एक टीम जी राज्याबाहेरही शोध करत होती, राज्यातील अनेक जसे की कोल्हापूर परिसरातही ते दिसून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसारही त्यांचा तपास सुरू होता आणि आज अखेर दुपारी 3 च्या सुमारास पुणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून आता त्यांना ताब्यात घेण्यात आले। राजस्थान मधील जयपूर येथून एका हॉटेलमध्ये ते असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्या ठिकाणून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। मात्र ते बेपत्ता का झाले याचं कारण मात्र अजूनही समोर आलेलं नाही। आता त्यांना राजस्थानच्या जयपूरमधून महाराष्ट्रात पोलीस आणत आहेत। किरण, निश्चित सचिन, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तर एकूणच उद्योजक आता सापडलेले आहेत। पाषाणकर हे बेपत्ता झाले होते काही दिवसांपूर्वी, आता त्यांचा शोध लागलेला आहे।